नमस्कार, मॅक्स वूमनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आत्ता ती बातमी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. मी तुम्हाला हे दृश्य थोडे दाखवण्याचा प्रयत्न करतो. पाऊस तुम्ही बघू शकता, अजूनही पाऊस सुरूच आहे आणि अशा प्रकारे ठिकठिकाणी पाऊस सुरू आहे. कॅमेरा पण तर अशा प्रकारे पाऊस ठिकठिकाणी मराठवाड्यात अनेक ठिकाणी कोसळतो आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि मराठवाड्यातील वैजापूर, गंगापूर असेल किंवा नांदेड, बीड या ठिकाणी सगळ्या ठिकाणी सध्या पाऊस सुरू आहे. जायकवाडी धरणातसुद्धा आवक सुरू आहे. आणि नाशिकसाठी जे आहे तर आजचे 24 तास खूप महत्त्वाचे असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पाऊस जर मोठ्या प्रमाणात झाला तर तात्काळ जायकवाडीकडे जो विसर्ग सुरू आहे तो वाढवण्यात येऊ शकतो. नाशिकचं गंगापूर धरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे. 100% गंगापूर धरण भरलेलं आहे आणि त्यातून कधीही पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो परिस्थिती पाहून. त्यामुळे एकंदरीत आता सध्या मराठवाड्यात पावसाचं जे आहे तर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कोसळत आहे आणि हाहाकार पाहायला मिळत आहे. वैजापूर, औरंगाबादच्या वैजापूरमध्ये अनेक गावांचे संपर्क तुटलेले आहे, नद्यांना पूर आलेला आहे. तर नांदेडची एक बस जी यवतमाळकडे जात होती ती बस पाण्यात कोसळलेली आहे. नदीवरून जाताना चालकाला अंदाज न आल्यामुळे ती पाण्यात कोसळली आणि त्यात 10 ते 12 प्रवासी असल्याचं बोललं जात आहे. तिथे बचाव कार्य सुरू आहे. अशीच परिस्थिती मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी पाणी पाऊस आहे ते मोठ्या प्रमाणात पडत आहे. अनेक छोटे मोठे तलाव धरणं भरलेली आहेत. त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यात परिस्थिती गंभीर बनलेली आहे. प्रशासनाकडून तशा हालचाली सुरू आहे. गोदावरी नदीच्या काठावरच्या लोकांनासुद्धा आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि काळजी घेण्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यात आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे आणि जनजीवन जवळपास पूर्ण विस्कळीत झालेलं आहे. त्यामुळे प्रशासनसुद्धा आता कामाला लागलेलं आहे. या सगळ्या संदर्भात पावसाच्या बातम्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू.